या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या सर्वांचे लोकप्रिय खासदार अप्पाजी बारणे, आपल्या पंडितचे आमदार प्रशांती ठाकूर, सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय समोर बसलेले श्रीराम भक्त, देशभक्त आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माता भगिनी, आपण ह्या मतदारसंघाची मागची परिस्थिती पाहिली असेल आणि मोदीजींनी केलेलं काम हे आपण आता पाहिलं असेल, मग आता कर्जतपासून पनवेल करता सुरू होणारी रेल्वे लाईन, कर्जत मध्ये असलेले रस्त्यांचे झाले आणि मुंबईकडे पूर्वी 3 तास लागायचे, 2.5 तास लागायचे, पण आता मी जातो तर 1.25 तासात 1.5 तासात पुलावायला पोचतो. हा विकास करण्याचा जो कुणी ध्यास धरला असेल तर ते नरेंद्रजी मोदी साहेब आहेत. आणि मोदी साहेबच का, काल मी कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये भाऊ कोळसेकरांनी उदाहरण दिलं की मी आपल्याला सांगतो, आपण आपल्या मुलीचं लग्न करायला जातो तेव्हा भाऊ म्हणाले की आपण आपली मुलगी पुन्हा कुठे द्यायची असेल तर मुलगा काय करतो, त्याला किती पगार आहे, त्याच्याकडे किती जागा आहे, घर स्वतःचं आहे का, तो मुलीला आयुष्यभर सुखी ठेवू शकतो का, नाही तर असं कोणतरी म्हणतंय का मुलगा चांगला आहे पण घर नाही आहे, मुलगा चांगला आहे नोकरी नाही आहे, मुलगा चांगला आहे त्याच्याकडं गाडी घोडा काही नाही आहे, आपण आपली मुलगी देऊ का. तशी इंडिया आघाडीची परिस्थिती आहे की मोदींना हरवायचं आहे, तुम्ही काय करणार ते त्यांना माहीत नाही, ते सांगत नाही आपण काय करणार, फक्त मोदी हरले पाहिजे, पण तुम्ही काय करणार, मोदी निवडून आल्यानंतर काय करणार ते जगाला माहिती आहे, पण हे काय करणार ते त्यांनाही माहीत नाही, काय होणार तुमचा पंतप्रधान कोण होणार, विकास काय करणार, तुमचा अजेंडा काय ते कोणाला माहीत नाही, अशीच परिस्थिती आहे. आपण मागच्या काळामध्ये पण पाहिलं असेल की आप्पा बारणेंनी या मतदारसंघात 10 वर्ष काम केलं, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, अन्य कोणी लोक असतील त्यांच्यावर त्यांनी कधी अपमानास्पद वागणूक त्यांनी दिलेली नाही आहे. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व हे आप्पा बारणेंच्या रूपाने आपल्याला आता तिसऱ्यांदा त्यांचं काम करण्याची संधी मिळते. आप्पा कर्जत मतदारसंघामध्ये जिथे कमी असेल भाजप तर सगळीकडेच काम करते, पण ज्या बूथला तुमची माणसं नाही, कोण काम करत नाही, तिथं सांगा की तर भाजपची टीम, संपूर्ण टीम काम करेल, पुढे येऊन काम करेल आणि आपल्याला तिथून मतदार मिळवून देईल. आपण पाहतोय की आता कर्जत मतदारसंघात भाजपची परिस्थिती बदललेली आहे. पूर्वीची भाजप आणि आताची भाजप याच्यामध्ये मोठा फरक आहे आणि कर्जत मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज निर्णायक आहे आणि ती ह्या आपल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या रूपाने जगाला दिसते. येणाऱ्या काळामध्ये बदल घडणार आहे, मोदीजी पंतप्रधान होणार आहेत आणि राज्यात देखील आपलं सरकार असणार आहे, आणि मग आपली कामं, जी काही कामं आपण करू शकलो काही नाही करू शकलो, जी कामं राहिलेली आहेत त्यांना देखील आप्पा आम्हाला सांगतात ती मदत करते, सुद्धा काही दिल्लीची कामं असतील त्यांच्या मदतीने देखील भारतीय जनता पार्टीची कामं होतील आणि आपले नेते पण आपल्या सगळ्या पार्टीशी गंभीर आहेत, त्याच्यामुळे कामं होत राहतील, परंतु देश सुरक्षित राहायला पाहिजे, देशामध्ये मोदीजींसारखं नेतृत्व पुन्हा आलं पाहिजे आणि ह्या सरकार येण्यामध्ये आपल्या मावळचा खासदार हा आपल्या रूपाने आपल्या मताने दिल्लीमध्ये मोदीजींकरता हात वरती केलं पाहिजे, याकरता आपण आप्पा बारणे यांना भरघोस मताने ह्या मतदारसंघामध्ये मताधिक्य देऊन विजय करूया, अशी आपण सर्वांनीच एक शपथ घ्यावी
अशी मी आपणास विनंती करतो. जय हिंद, जय भारत. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.